बातमी पूजा खेडकर संदर्भातली आहे. खासगी ऑडीवर लाल दिवा लावणाऱ्या प्रोबेशनरी आय एस अधिकारी पूजा खेडकरचं आणखी कारनामे समोर आलेत. यामध्ये उत्पन्नाची माहिती लपवून ओबीसी आरक्षण लाटल्याचा धक्कादायक प्रकारही उजेडात आलाय. नेमकं काय प्रकरण आहे आणि काय घडलंय पहा. आय एस पूजा खेडकर वादाच्या भवऱ्यात. पूजाचं दिव्यांग प्रमाणपत्रही बनावट. उत्पन्न 40 कोटी तरी ओबीसी मधून नियुक्ती. खासगी ऑडीवर लाल दिवा लावणाऱ्या प्रोबेशनरी आयएएस अधिकारी पूजा खेडकरचे आणखीनच कारनामे समोर आलेत. त्यातच ओबीसी मधून युपीएससीचा अर्ज दाखल करताना उत्पन्नासंबंधी दिलेल्या माहितीनं पूजा खेडकरचा पाय आणखीच गाळ्यात गेलाय. त्यामुळेच पूजा खेडकरची नियुक्ती वादात सापडली आहे. पूजा खेडकरची आयएएस पदी निवड वादाच्या भोवऱ्यात सापडलीय. प्रोबेशनवर असताना खासगी गाडीवर लाल दिवा लावल्याचा हा सगळा वाद आहे. वडिलांचं उत्पन्न 40 कोटी असताना मग ओबीसी मधून नॉन क्रिमिलियर कसं असा सवाल सध्या विचारला जातोय. अपंगत्वाच्या आधारे युपीएससीला मिळालेले मार्क सुद्धा वादात सापडलेत. चुकीची माहिती दिल्यानं केंद्र सरकार कारवाई करणार का हा सवाल सुद्धा विचारला जातोय. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रोबेशनरी आयएएस म्हणून काम करत असताना पूजा खेडकरनं आपल्या खासगी आलिशान ऑडी गाडीवर लाल दिवा लावला होता. तसंच स्वतंत्र केबिन, शिपाई आणि ड्रायव्हरसाठी सुद्धा तिनं हट्ट केलेला होता. त्याचबरोबर तिचे वडील माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांची अधिकाऱ्यांना दमबाजी, यामुळे पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी पूजा खेडकरचा प्रोबेशन काळ संपवून त्यांना दुसरीकडे बदली देण्याची मागणी केली. यानंतर पूजा खेडकरचे कारनामे समोर यायला सुरुवात झाली. एवढंच नाही तर पूजा खेडकरला 17 कोटींच्या मालमत्तेतून 42 लाखांचं उत्पन्न मिळतं. तर वडिलांच्या नावावर 40 कोटींची मालमत्ता आहे. त्यामुळे ओबीसी प्रवर्गातून युपीएससीला अर्ज भरताना 8 लाख रुपयांची नॉन क्रिमिलियर मर्यादा असतानाही कोट्यवधींची संपत्ती असलेल्या पूजा खेडकरनं चुकीची माहिती देऊन आयएएस पदी नियुक्ती मिळाल्याचं सुद्धा समोर आलंय. पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी स्वतःला अपंग व्यंग असणारे आणि मानसिकदृष्ट्या आजारी असं कॅटमधल्या अनेक पिटिशनमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे केंद्र शासनाने याची चौकशी करून जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे आणि यांची जी काही यांना पदव्या दिलेल्या आहेत आयएएस किंवा आयआरएस किंवा ज्या असतील त्या काढून घेतल्या पाहिजे. खासगी गाडीवर दिवा लावण्यावरून सुरू झालेल्या प्रकरणामध्ये आणखी धक्कादायक खुलासे होत आहेत. त्यातच सरकारची फसवणूक करून पूजा खेडकरनं नियुक्ती मिळवल्याचं सुद्धा समोर आलंय. त्यामुळे पूजा खेडकरला देशाच्या सर्वोच्च परीक्षेमध्ये हेराफेरी करण्यासाठी नेमकी कोणी मदत केली, पूजा खेडकरवर कुणाचा राजकीय विरोध हस्त आहे हे शोधून त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे. नितीन पाटणकरसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, पुणे.